एकदम खेड़े। नमस्कार मैत्रिणींनो, गोकुळ अष्टमी निमित्त तुम्ही माझे श्री कृष्ण जन्माष्टमी दिवशी कोणत्या सात वस्तू घरी आणाव्यात, तसेच गोकुळ अष्टमीची पूजा कशी करावी हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल। जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। 2023 दहीहंडी हा सण का, कधी व कसा साजरा करावा, जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। दहीहंडी हा सण श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा असा हा सण आहे। जन्माष्टमीचा सण श्री कृष्णांच्या जन्माचे प्रतीक म्हणून आपण हा सण आपण साजरा करत असतो। श्री कृष्ण जन्माष्टमीचा हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ आपण हा सण साजरा करत असतो। या निमित्ताने प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करत असतो आणि त्यानंतर दहीहंडी हा सण आपण साजरा करत असतो। दहीहंडी हा सण आपण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो। तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दहीहंडी फोडण्याची संधी या सणाला मिळत असते। म्हणून तरुण मंडळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात। तर असा हा सण 2023 दहीहंडी सण कधी आहे तो आता आपण पाहूया। 2023 श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण हा सण आपण 6 सप्टेंबर 2023 रोजी आपण हा सण साजरा करणार आहे। त्यामुळे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आपण 7 सप्टेंबर 2023 दहीहंडी सण आपण हा सण साजरा करणार आहे। तर आपण हा सण का साजरा करायचा ते आता आपण पाहूया। बालगोपाळांच्या जन्मनिमित्त दहीहंडीचा सण मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो। असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण लहानपणी मोठ्या आवडीने दही, दूध, लोणी हे पदार्थ खात असत। दहीहंडीला तर कृष्णापासून वाचवण्यासाठी अनेकदा यशोदामाई ती हंडी उंच ठिकाणी ठेवत होती, पण बालगोपाल तेथेही पोहोचण्यात यशस्वी होत असत। यासाठी कृष्ण मित्र त्यांना मदत करायचे। या घटनेची आठवण म्हणून आपण हा दहीहंडी सण आपण साजरा करत असतो। तर असा हा दहीहंडी सण आपण साजरा करत असतो। तर दहीहंडी सण आपण कसा साजरा करायचा ते आता आपण पाहूया। दहीहंडी साजरी करण्याची प्रक्रिया अतिशय मनोरंजक आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण दहीहंडी सण आपण साजरा करत असतो। तर त्या उत्सवाचं आयोजन हे आपण ह्या प्रकारे करत असतो। तर त्या दिवशी दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादींनी भरलेले मातीचे भांडे उंच ठिकाणी टांगले जाते। यानंतर ते फोडण्यासाठी विविध तरुणांची टीम सहभागी होते। हे सर्व पक्ष एकापाठोपाठ एक तोडण्याचा प्रयत्न करतात। दहीहंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकमेकांच्या पाठीवर चढून पिरॅमिड तयार करतात आणि या पिरॅमिडच्या शिखरावर फक्त एकच व्यक्ती चढून ती दहीहंडी फोडून दहीहंडीचा उत्सव साजरा करत असतात। तर अशा ह्या संघाला विविध भेटवस्तू आणि पुरस्कारसुद्धा मिळत असतात। तर असा हा दहीहंडीचा सण आपण सर्वजण आनंदात उत्साहात आपण साजरे करत असतो। तर असा हा सण श्रीकृष्णांची जन्म आठवण म्हणून आपण हा सण साजरा करत असतो। तर असा हा सण महाराष्ट्रातच नव्हे तर मथुरा हे श्रीकृष्णांचे जन्मस्थान या ठिकाणी सुद्धा हा सण मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो। देशभरातील विविध कृष्ण भक्त तिथे येतात आणि हा उत्सव श्रद्धेने आणि भावेने हा सण साजरा करत असतात। तसेच श्रीकृष्ण भक्तांसाठी वृंदावन हे सुद्धा अत्यंत पवित्र स्थान आहे। या ठिकाणी सुद्धा श्रीकृष्णाची अनेक मंदिरे आहेत। अशा या मंदिराजवळ जवळपास वृंदावनात दहीहंडीचा हा सणसुद्धा साजरा केला जातो। तर अशा प्रकारे भारतात अनेक ठिकाणी हा दहीहंडीचा सण हा साजरा करत असतात।
तर जे भक्त श्रीकृष्णाचे आहेत त्यांनी हा सण दहीहंडी फोडून आनंदात साजरा करावा आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।